नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथी आम्ही कथा लिहितो। अतिशय सुंदर आणि तुम्हाला अतिशय आवडणारा हा धडा आहे। हा धडा नसून उपक्रम आहे आणि तुम्हाला तुमच्या डोक्याने काय आहे कथा तयार करायची आहे। तर सुरू करूया लवकर, आम्ही कथा लिहितो भाग एक। खालील मुद्द्याच्या आधारे कथा पूर्ण करा, त्यातील गंमत प्रत्येकाच्या स्वतःच्या मनासारखी कथा तयार करायची। कथा तयार करा, सगळ्या वर्गांना ऐकवा, तयार केलेल्या कथेला शीर्षक येऊ द्या। बघा पुढे बघा, मुद्दे दिलेले आहेत, घनदाट जंगल, वाघ आणि त्याचं पिल्लू, पिल्लू बोलत नाही, बोलायला शिकवण्यासाठी मांजरांची नेमणूक, म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न, वाघोबा वैतागतो, आता शिकवायला गाढव दादा, ते खिंकाळायला सुरुवात करतात, पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैराण, तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक, वाघोबाचा वैताग वाढतो। एक दिवस पिल्लू जंगलात फिरते, दबा धरून बसलेला शिकारी पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो, पिल्लू डरकाळी फोडतो, शिकारी धूम ठोकतो आणि वाघोबा खुश होतो। हे मुद्दे दिलेले आहे आणि या मुद्द्यांवर काय आहे तुमच्या डोळ्यासमोर काय झालेले असेल, काय आहे तुम्हाला तुमची गोष्ट तयार झालेली असेल, तर बघा आता मी सुरू करतो। मी माझ्या मनामधील काय गोष्ट तयार झालेली आहे ते काय आहे तुम्हाला मी सांगतो। बघा कथा अशी राहील, एका घनदाट जंगल होते, ही माझी कथा आहे, तुम्ही तुमची कथा करू शकता वेगळी। एक घनदाट जंगल होते, त्या जंगलामध्ये एका गुहेमध्ये वाघ आणि त्याचं पिल्लू, बछडा बोलतात त्याला, ते राहत होते। दिसतंय वाघ आणि बछडा, ओके। वाघाचे पिल्लू अजून बोलतच नव्हते, लहान होतं बिचारं, बोलतच नव्हतं, म्हणून वाघाने त्याला एका मांजरांना शिकवणी लावली। मांजर शिकवणी लावली, जसे आपण शिकवणी लावतो की नाही, तशी वाघाने देखील काय आहे शिकवणी लावली बोलण्यासाठी। तर मांजर काय म्हणाली, म्याव म्याव असा आवाज काढला। मांजर म्हणाले, हे पिल्लू माझ्यासारखा आवाज काढून दाखव। तेव्हा काय झालं, वाघाने पाहिले, तो मांजरावर चिडला, ते वाघाचं पिल्लू आहे मांजराचं नाही, चल चालते हो, मांजर कसं काढेल त्याचा आवाज। तर काय केलं, वाघ भडकला आणि हाकलून दिलं। त्याच्यानंतर बिचारा वाघाने पिल्लाला शिकवण्यासाठी गाढव दादा आणले। आता मांजराने काय नाही केलं, गाढव दादा काय करतील बघा, गाढवाने बोलवलं, गाढव दादा खिंकळायला लागले, हे पाहून पुन्हा गाव वाघ वैतागला आणि गाढव दादाची काय केली, हकालपट्टी केली, आणि हे सगळं पाहून गोंधळला बिचारा, पिल्लू पण गोंधळलं। वाघाने शेवटी काय केलं, एका बैलाची, बघा हे बैल दिसतंय ना, या बैलाची नेमणूक केली आणि बैल पिल्लांच्या पुढ्यात हंबरायला लागलं। वाघाने बैलाला नापास केलं, हंबरायला, आता जसा आवाज आहे तसाच काढणार ना, वाघासारखा आवाज कसं काढणार। एका दिवस पिल्लू जंगलामध्ये एकटंच फिरत होतं, एक शिकारी झाडाच्या आत लढून बसला होता लपून, त्याने पिल्लांवर बंदुकीचा नेम धरला, इतक्यात त्याच्याकडे पिल्लाचं लक्ष वेधलं आणि काय केलं, पिल्लांना आपोआपच डरकाळी फोडली आणि ती डरकाळी फोडल्यामुळं काय आहे, पिल्लाची डरकाळी ऐकून शिकारी घाबरला आणि धूम पळून गेला आणि पिल्लाची डरकाळी ऐकून वाघ खुश झाला, कारण पिल्लाला काय आहे त्याची भाषा गवसली होती। खूप छान अशी गोष्ट आहे ही आणि तुम्हाला देखील मजेदार करता येईल। मी थोडे माझ्या स्पष्टीकरण सांगितलं, पण तुम्ही देखील तुमचं स्पष्टीकरण वेगळ्या आवाजाने, वेगळ्या ऍक्टिंगनी, वेगळ्या भाषेनी अतिशय गमतदारपणे पहिला आपल्या घरच्यांना करून दाखवा, गोष्ट सांगून दाखवा आणि नंतर वर्गामध्ये सादर करा किंवा ऑनलाईन जे क्लास असतात त्याच्यामध्ये सादर करू शकतात। माझा हा प्रयत्न असा आहे की झटपट प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तोंडी पाठवावी, सहजरित्या लक्षात यावी, म्हणून माझा व्हिडिओ कमी वेळेमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण करून दाखवणार आहे। कोणत्याच प्रकारचं ह्या चॅनलवर कोणत्याच प्रकारचं नाव, ॲड, इतर काही गोष्टी मी सांगत नाही, थेट प्रश्नांची उत्तरं आणि थेट मुद्द्यावर जातो। तुम्हाला माझा प्रयत्न आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।